नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती व्ही जे क्लासेसवरती तर पहा आजच्या आजचा जो व्हिडिओ आहे या व्हिडिओमध्ये आपण टी ट्वेंटी क्रिकेट विश्वकप दोन हजार बावीसमध्ये जे पण महत्त्वपूर्ण क्वेश्चन आहेत ते आता या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत आपल्या परीक्षेच्या दृष्टीने कारण जे हे जे टी ट्वेंटी क्रिकेट विश्वकप जे झालं त्यामधले काही क्वेश्चन आपल्या प्रश परीक्षेमध्ये येऊ शकतात जसं सर्वाधिक रन परि� कोणं बनवले सर्वाधिक विकेट कोणी काढल्या तर पहा अशा प्रकारचे जे प्रश्न आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये कवर करणार आहोत सर्व जर तुम्हाला या व्हिडिओचा पी डी एफ जर पाहिजे असणार तर तुम्ही कमेंटमध्ये सांगून तिथे मी नंतर तुम्हाला ये या व्हिडिओचा जो पी डी एफ आहे तो प्रोव्हाइड करणार तर ठीक आहे मित्रांनो चला सुरू करूया आजचा आपला व्हिडिओ तर पहा सर्वात अगोदर आपला पहिला प्रश्न असा आहे की वर्ष दोन हजार बावीसमध्ये टी ट्वेंटी विश्वकप कुठल्या देशात आयोजित केला गेला तर पा ए ऑप्शन नंबर ए आहे न्यूझीलंड ऑप्शन नंबर बी आय इंग्लंड ऑप्शन नंबर सी आहे यू एई व ओमान व ऑप्शन नंबर डी आहे ऑस्ट्रेलिया तर इथे पहा ऑप्शन नंबर डी बरोबर आहे ऑस्ट्रेलियामध्ये तर जो हा टी ट्वेंटी क्रिकेट विश्वकप आहे हा ऑस्ट्रेलियामध्ये आयोजित केला गेला त्यानंतर पहा आपला प्रश्न दुसरा असा आहे की टी ट्वेंटी विश्वकप दोन हजार बावीसमध्ये एकूण किती टीम होत्या तर पा हा जो पूर्ण ही जी टुर्नामेंट होती यामध्ये एकूण किती टीमने हिस्सा घेतला होता तर पा ऑप्शन नंबर ए आहे ट्वेंटी ऑप्शन नंबर बी आहे टेन ऑप्शन नंबर सी आहे सिक्स्टीन अँड ऑप्शन नंबर डी आहे ट्वेल्व तर पहा एकूण ज्या आहेत एकूण सोळा टीमनी यामध्ये भाग घेतला होता ऑप्शन नंबर सी येथे आपलं बरोबर आहे तर पा त्यानंतर आहे आपला, आपला प्रश्न तिसरा <coughs> तर पा प्रश्न तिसऱ्यामध्ये काय म्हणत आहे की वर्ष दोन हजार बावीसमध्ये आयोजित केला गेलेला टी ट्वेंटी विश्वकपमध्ये दुसऱ्यांदा कुठला देश जिंकला तर पहा दुसऱ्यांदा कुठला देश इथे जिंकलेला आहे हे आपल्याला प्रश्नामध्ये विचारलेला आहे तर आपला ऑप्शन नंबर ए आहे भारत ऑप्शन नंबर बी आहे ऑस्ट्रेलिया सी आहे इंग्लंड आणि डी आहे पाकिस्तान तर इथे उत्तर बरोबर आहे आपलं सी इंग्लंड तर इंग्लंड जे आहे ते दुसऱ्यांदा विश्वकप जिंकला त्यानंतर टी ट्वेंटी आपला जो चौथा क्वेश्चन आहे तो आहे टी ट्वेंटी विश्वकपच्या फायनलमध्ये मॅन ऑफ द मॅच कोण ठरलं तर पा ऑप्शन नंबर ए आहे सॅम करेम ऑप्शन नंबर बी आहे शाहिद अफ्रिदी ऑप्शन नंबर सी आहे बेन स्टोक्स ऑप्शन नंबर डी आहे बाबर आजम तर पहा टी ट्वेंटी विश्वकपच्या फायनलमध्ये मॅन ऑफ द मॅच कोण ठरलं तर मॅन ऑफ द मॅच ठरलं सॅम करेम तर पा <coughs> हा जो प्रश्न आहे हा परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्त्वपूर्ण आहे आता येणाऱ्या पोलीस भरती व हो, तलाठी भरतीमध्ये हा जो टी ट्वेंटी विश्वकप झाला याबद्दल आपल्याला प्रश्न विचारू शकतात म्हणून या प्रश्नाची तयारी करणं महत्त्वाचं आहे ते तर पहा नंतर आपला पाचवा प्रश्न आहे टी ट्वेंटी विश्वकप दोन हजार बावीसमध्ये कुठल्या खेळाडू प्लेअर ऑफ द टुर्नामेंट निवडलं गेलं तर पहा कोणत्या खेळाडूला खेळाडूला प्लेअर ऑफ द टुर्नामेंट येथे निवडलं गेलं तर पहा ऑप्शन नंबर ए आहे विराट कोहली बी आहे वाणिद हु हुसरांगा सी आय सॅम करेम डी आय सूर्यकुमार यादव तर इथे आहे ऑप्शन नंबर सी आय आपलं इथे बरोबर आहे सॅम करेम यांना प्लेअर ऑफ द टुर्नामेंट इथे निवडलं गेलं या विश्वकपमध्ये त्यानंतर पहा टी ट्वेंटी विश्वकपमध्ये कुठल्या खेळाडूला खेळाडूने सर्वाधिक रन बनविले तर पहा ऑप्शन नंबर ए आहे विराट कोहली बी आय जॉन बटलर सी आय सॅन करेम व डी आय सूर्यदेव यादव तर येथे आहे ऑप्शन नंबर बी ऑप्शन नंबर ए बरोबर आहे विराट कोहली तर विराट कोहलीने या टुर्नामेंटमध्ये सर्वाधिक मॅच येते सर्वाधिक रन बनवले आहेत त्यानंतर पा आपला सातवा प्रश्न असा आहे की टी ट्वेंटी विश्वकप दोन हजार बावीसमध्ये कुठल्या खेळाडूने सर्वाधिक विकेट प्राप्त केला आहे तर पा ए आय सॅम करेम बी आय वानिदू हसरंगा सी आय राशिद खान आणि डी आय शादिब खान तर यांच्यापैकी सर्वाधिक जे विकेट आहे ते शा घेतलेले आहेत वानिदू हसरंगा याने तर पा इथे ऑप्शन नंबर बी येथे आपलं बरोबर आहे तर पा त्यानंतर आपला आठवा प्रश्न आहे की वर्ष दोन हजार पंचवीसमध्ये आय सी सी महिला विश्वकप कुठल्या देशात आयोजित केला जाणार आहे तर पा आता वर्ष दोन हजार बा पंचवीसमध्ये जो आय सी सी महिला विश्वकप आहे तो कुठल्या देशात आयोजित केला जाणार आहे तर ए आय इंग्लंड व वेल्स बी आय ऑस्ट्रेलिया सी आय भारत भारत व डी आय श्रीलंका तर इथे भारतामध्ये आयोजित केला जाणार केला जाणार आहे आय सी सी महिला विश्वकप दोन हजार पंचवीसचा तर पहा मित्रांनो अशा प्रकारे आपण आतापर्यंतचे जे क्वेश्चन आहेत ते इथे कवर केलेले आहेत आणि पा आ, हे जे प्रश्न आहेत हे परीक्षेच्या उद्दिष्ट उद्देशाने खूप महत्त्वाचे असे प्रश्न आहेत यावरती तुमची रिव्हिजन असायलाच हवी तर मित्रांनो आजचा हा व्हिडिओ आपण येथेच थांबवत आहे जर तुम्हाला आपले व्हिडिओ जर आवडत असतील तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपल्या चॅनलवरती आपण गणिताचे व्हिडिओसुद्धा घेत असतो शॉर्ट व्हिडिओ लाँग व्हिडिओ त्यामध्ये आपण शॉर्ट ट्रिक्स गणिताच्या समजून सांगत असतो तर पा जर तुम्ही ते पण व्हिडिओ बघू शकता आणि तुम्हाला जर ते व्हिडिओ जर आवडले तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा ठीक आहे मित्रांनो धन्यवाद